अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेकडून वाघाच्या चिन्हाची निशाणी मागण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या दोन्ही गटांना कोणतं चिन्ह द्यायचं हा प्रश्न निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे। त्यामुळे जर शिवसेनेचं मूळ धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं गेलं तर पर्याय म्हणून वाघ चिन्ह देण्यात यावं यासाठी ठाकरे गटाकडून आयोगाकडे मागणी केली जाण्याची शक्यता आहे। मात्र निवडणूक आयोगाकडे वाघ हे चिन्ह नसून हत्ती किंवा सिंह हे चिन्ह उपलब्ध असल्याची माहिती मिळते। शिवसेनेला वाघ हे चिन्ह मिळण्याची ही शक्यता कमी आहे। आणि अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या बरोबर थेट जोडल्या गेलेले आहेत। शिवाजी, भाजपला फायदा व्हावा म्हणून शिंदेंनी धनुष्यबाण चिन्हाची मागणी केल्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलंय, काय अधिक माहिती? निश्चित करुणा, आज दोन्ही गटाचे रिप्लाय फाईल झाल्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून एक मेल जो आहे इलेक्शन कमिशनला सादर करण्यात आला आहे। आणि त्या मेलमध्ये असं म्हटलेलं आहे की अंधेरी पूर्व निवडणुकीमध्ये जर शिंदे गट उमेदवारच देणार नाही आहे तर ते कशासाठी ही घाई करतायत, कारण अंधेरी पूर्व निवडणुकीमध्ये भाजपला हा उमेदवार दिला जाणार आहे आणि या ठिकाणी शिंदे गट आणि भाजपची युती आहे। जर शिंदे गट स्वतः उमेदवारच देणार नाही आहे ॲज अ शिवसेना म्हणून, तर या ठिकाणी ही घाई कशासाठी केली जात आहे? एक प्रकारे कुरगुडी करण्याचा प्रयत्न किंवा राजकीय डावपेच जो खेळण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे गटाकडनं करण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कारण शिंदे गटाचं असं म्हणणं होतं की अंधेरीपूर्व या ठिकाणची निवडणूक आहे आणि अंधेरीपूर्व या ठिकाणच्या निवडणुकीसाठी त्यांना चिन्ह हवं आहे पक्षाचं आणि त्यांना त्या ठिकाणी उमेदवार उभा करायचा आहे। मात्र यामध्ये कुठलाही दावा नाही आहे आणि ही जी काही त्यांची जी चाल आहे किंवा ही जी घाई केली जात आहे त्याच्यामागे भाजप आहे आणि भाजपला याचा फायदा व्हावा म्हणून हे सगळं केलं जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। दरम्यान आज जर आपण पाहिलं तर शिंदे गटाकडनं कोणतीही प्रत्यक्षपणे कागदपत्र या ठिकाणी सादर करण्यात आलेली नाही आहेत। ठाकरे गटाकडनं इलेक्शन कमिशनमध्ये आज कागदपत्र सादर करण्यात आलेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।